माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला, सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मला सार्थ अभिमान आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ह्या सभेला आले हे समर्जित घाडगेचं महत्त्व नाही. पवार साहेब इथं आले कारण आज समर्जित घाटकेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षाखाली बरेच प्रवेश झालेत, बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील, पण हा पहिलाच कार्यक्रम आहे जेव्हा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब डायरेक्ट प्रवेशासाठी सभा घेऊन प्रवेश करतायत. हे कागलचा मान सन्मान आहे. मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं, मी म्हटलं मी नाही घेतला, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला पाहिजे. कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही गैबी चौकची सभा घ्यायची ही जागा कोणाची तरी आहे, ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्ताची जागा आहे, ही आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे. साहेब बऱ्याच सभा आम्ही घेतल्या, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक कधी आली नाही. गाडीमध्ये मी सांगत होतो कधी पण सभा झाली गडिंगलची लोक बिचारी शेवटी द्यायची. ही पहिली सभा आहे आपल्यामुळं की कागलच्या आधी गडिंगलज आणि उत्तूरची लोक आलेली आहेत हे पहिल्यांदा मला बघायला मिळते. नंदाताई आणि रामराज पण इथं आहेत आणि हे मला आवर्जून उल्लेख करायचा. आपण जेव्हा हा निर्णय घेतला, हा कागल गडिंगलज उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला, याच्या येत्या काळाच्या परिवर्तनासाठी घेतला, कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. आणि मी एक आपल्याला सांगतो, आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब इथं आलेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला व्ही बी पाटील साहेबांचाही आभार व्यक्त करायचं की त्यांनी फार मोठी भूमिका घेतली. आणि आमचे शेजारी असलेले स्वर्गीय सप्रे साहेब त्याच्यामध्ये होते, त्यांचाही मला इथं उल्लेख करायचा आहे. आणि हे कशासाठी, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून सुद्धा लोक येणं हे सिद्ध करते की लोकांना कागलच्या परिवर्तनामध्ये ठाम विश्वास झाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं. कागल मतदारसंघ हे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या संघर्षाने ओळखण्यात आलं होतं. पण पवार साहेब मी आपल्याला सांगतो की दोन्ही व्यक्तींनी जो संघर्ष एकमेकाविरुद्ध केला तो पण प्रामाणिक केला आणि मैत्री पण प्रामाणिकच केली, हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा आहे. आणि या दोन्ही लोकांनी जे कागलच्या पुरोगामी विचारांना टिकवण्यासाठी काम केलं, जे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलं, जे स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी केलं, आत्ता ही वेळ आलेली आहे की कागलच्या पुरोगामी विचाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. 8 वर्ष प्रामाणिक आपण एका पक्षामध्ये काम केलं आणि याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता 100% काम करणार इथं आपण घोषित करतो.